तेलंगणामध्ये यंदाची विधानसभा निवडणूक ही के चंद्रशेखर राव विरुद्ध प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार रेवंत रेड्डी अशी रंगली. राज्यात काँग्रेसची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे. रेवंत रेड्डी यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जाणून घेऊयात. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आव्हान देणारे रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. यानंतर त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये कलवाकुर्ती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, परंतु त्यांना तिकीट नाकारले गेले. यानंतर रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा राष्ट्र समितीला सोडचिठ्ठी दिली. 2006 मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यांची लढत प्रबळ प्रतिस्पर्धी संकी रेड्डी जगदीश्वर रेड्डी यांच्याशी होती. ही निवडणूक त्यांनी 20 पेक्षा कमी मतांनी जिंकली होती. 2007 ते विधान परिषदेचे पहिले अपक्ष सदस्य झाले. यानंतर त्यांनी तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 रेवंत रेड्डी यांनी TDP तिकीटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुमारे 7,000 मतांनी ते विजयी झाले. कोडंगल मतदारसंघातून 5 वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार रेवंत रेड्डी यांना तेलंगणाचे DK शिवकुमार म्हणतात. ते कामरेड्डी मधून मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय कोडंगल मतदारसंघातूनही ते नशीब आजमावत आहेत. काँग्रेसकडून ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.